नमस्कार, मी आशिष पवार. नमस्कार महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. नांदेड जिल्हा परिषदेच्या सर्व कम्युनिस्ट संघटनांनी काढला मोर्चा. आज नांदेड जिल्हा परिषदेच्या सर्व कम्युनिस्ट संघटनांनी मोर्चा काढला होता. या मोर्चाचे नेतृत्व सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनने केले असून शालेय पोषण आहार सेवन अशा वर्कर्स, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या शासकीय सेवेत सामावून घेणे, तसेच त्यांना 18,000 रुपये मानधन देणे या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाच्या महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. येत्या काळात राज्य सरकारने मागण्यांसाठी सकारात्मक निर्णय घेतला नसल्यास राज्यव्यापी बंदचा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला आहे. आज संपूर्ण भारतामध्ये सगळ्या कामगार संघटनांना मिळून योजना कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर देशव्यापी संपावर योजना कर्मचारी गेलेले आहेत, ज्यामध्ये देशातील करोडो आज कर्मचारी संपावर गेलेले आहेत. योजना कर्मचाऱ्यांमध्ये आशा वर्कर आहेत, शालेय पोषण कामगार आहेत, अंगणवाडीचे वर्कर आहेत, त्यानंतर रोजगार सेवक आहेत, या सगळ्याचे शिक्षण आहेत. कोट्यावधीच्या संख्येनं आज देशाला सेवा देत आहेत हे शिक्षण. आज अनेक ठिकाणी आमच्या आशा ज्या काम करतात, दवाखान्यामध्ये आज होम बेस्ड डिलिव्हरी एकदम बंद झालेली आहे. संपूर्ण डिलिव्हरी महिलांच्या डिलिव्हरी आज 100% डिलिव्हरी देशामध्ये आज महिलांच्या ज्या दवाखान्यामध्ये होतात, ज्यामुळे बाल आणि माता मृत्यूचं प्रमाण कमी झालेलं आहे. या सगळे अशा योजना कर्मचाऱ्यांचं फार मोठं योगदान देशावर राहिलेलं आहे. परंतु सरकार जे आहे या योजना कर्मचाऱ्यांच्या मागण्याला वाटण्याच्या अक्षता लावत आहे. आणि सरकारची समिती जी आहे, इंडियन लेबर कौन्सिल, या समितीनं सांगितलेलं आहे की या योजना कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये कायम केलं पाहिजे आणि यांना सेवेत कायम करेपर्यंत किमान 18,000 रुपये वेतन मिळालं पाहिजे. ही सरकारच्या समितीची शिफारस आज सरकार लागू करण्यामध्ये मागंपुढं बघत आहे. सरकारमध्ये बजेट नाही आहे. सरकार एकीकडे गरिबांना योजना कर्मचाऱ्यांना पैसा द्यायचा म्हणजे पैसा नाही म्हणते, आणि दुसरीकडे देशातील मोठ्या मोठ्या उद्योगपतींना खैरात देते, त्यांच्या टॅक्स माफी करते, त्यांची कर्ज वसुली करत नाही. आणि अशा प्रकारे सरकार जे आहे या देशातील लाखो करोडो लोकांना आज छळत आहे. त्यामुळे संबंध कोट्यावधी जनता आज संपावर योजना कर्मचारी गेले आहेत. आणि आम्हाला या ठिकाणी मागणी आहे की या योजना कर्मचाऱ्यांना कायम केलं पाहिजे आणि यांना 18,000 वेतन लागू केलं पाहिजे, याच आमची मागणी आहे. आज देशभरामध्ये 10 कोटीपेक्षा जास्त कर्मचारी योजना कर्मचारी संपावर गेलेले आहेत. अंगणवाडी असो, ग्रामरोजगार सेवक असो, शालेय पोषण आहार कर्मचारी, आशा वर्कर आणि गट प्रवर्तक. आज आशा वर्करला ग्रामीण भागामध्ये एवढा जनतेचं त्यांनी मोलाचा सहभाग आहे त्यांचा, पण देशातला हा जो सरकार आहे तो त्यांच्याबद्दल खिन्न आहे, हे देशातली खूप मोठी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मी या ठिकाणी सांगू इच्छिते की जे आजचा जो संप आहे ते नांदेड जिल्ह्यात तर यशस्वी झाला आहे. एकही आशा वर्कर आणि गटप्रवर्तक आज कामावर गेले नाही आहेत, सगळ्या घरी बसल्या. आणि काही लोक नांदेडला इथं आलेले आहेत. यानंतर आता महिलांमध्ये खूप प्रभाव निर्माण झालेला आहे. त्यांनी म्हणतात की शासनाने आजच्या संपानंतर काही तोडगा काढला नाही तर येत्या काळामध्ये बेमुदत संपावर गेल्याशिवाय राहणार नाही. आणि हे CITU संलग्न आम्ही करणारच आहोत. येत्या काळामध्ये बेमुदत संपाची हाक दिलेली आहे आणि ते आम्ही करणार आहोत. त्यांना किमान 18,000 रुपये लागू झालेच पाहिजे, इतर सामाजिक सुरक्षा लागू झाल्याच पाहिजे, कारण रात्री अवेळी हे महिला कामावर जातात. या देशातला सरकार म्हणतो की बेटी बचाओ आणि बेटी पढाओ, आणि एकीकडे ह्या ज्या महिला आहेत रात्री बेरात्री कामावर जातात, पण त्यांच्या जीवाची सुरक्षा काही नाही आहे. त्यांना PSCला कक्ष नाही आहे, बसण्यासाठी जागा नाही. त्यांच्या जीवनाची सुरक्षा या सरकारने घेतलीच पाहिजे, ते त्यांची जबाबदारी आहे. आणि येत्या काळामध्ये जर सरकारने यावर विचार केला नाही तर आम्ही बेमुदत संपावर गेल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू. नांदेडहून राजू ओसेकरसह ब्युरो रिपोर्ट. नमस्कार.